कशा पद्धतीने वापर करतोय आणि कशाचा, तर रिसोर्सेसचा जे त्याच्याकडे अवेलेबल आहेत आणि ते लिमिटेड आहेत. जसं तुम्ही म्हणाल, सर आता आम्ही पैसे काय कमवणार, अरे कमवू शकता तुम्ही. आता तुमच्याकडे घरच्यांनी दिलेली पॉकेट मनी आहे, ती पॉकेट मनी तुम्ही वाचवू शकता ना. ती कुठे खर्च करायची, वायफळ खर्च न करता ती योग्य ठिकाणी खर्च करायची, लिमिटेडच आहे सोर्स, लिमिटेडच आहे. आता तुमच्याकडे सोर्स लिमिटेड आहे, बरोबर. आणि आयुष्यात कधीच फ्यूल सोर्स कुणालाच मिळत नाही, ते एक अंबानी सोडलं तर आणि टाटा सोडलं तर, ही दोन लोक सोडली तर कुणालाच अनलिमिटेड नाही मिळणार, कारण प्रत्येकाला लिमिटेडच आहे. हा मग आहे त्यातच जो युटिलाइज चांगलं करू शकतो, जो पैसे सेव्हिंग करेल, ओके, आणि ते कशामध्ये तरी इन्व्हेस्ट करेल. ओके, तुम्ही म्हणाल सर आता आम्ही काय इन्व्हेस्ट करायचे, आमच्याकडे असे किती साठणार आहेत. अरे असं काय नाही, 1 रुपयापासून शेअर सुरू होतो, समजतं, आणि होऊ शकतं. ओके, हिज लिमिटेड रिसोर्सेस फॉर द सॅटिस्फॅक्शन ऑफ हिज अनलिमिटेड वॉन्ट्स, अनलिमिटेड वॉन्ट्स, वॉन्ट्स म्हणजे गरजा, बरोबर, नीड्स, वॉन्ट्स. अ मॅन हॅज लिमिटेड अमाऊंट ऑफ मनी अँड टाइम बट हिज वॉन्ट्स आर अनलिमिटेड. म्हणजे आवक ही लिमिटेडच असते आयुष्यभर, बट हिज वॉन्ट्स आर अनलिमिटेड, गरजा अनलिमिटेड असतात, त्याला अजिबात लिमिट नसतं. ओके, आता उठून जर हॉटेलमध्ये जेवायला गेलो तर किती रोटी खाईन, काही लिमिट नाहीये, समजतंय. आपण बिल किती भरू शकतो याला नक्की लिमिट आहे, समजतंय ना. वॉन्ट्स आर अनलिमिटेड बट मनी इज लिमिटेड. ओके, ही मस्ट सो स्पेंड द मनी अँड टाइम ही हॅज डिराइव मॅक्झिमम सॅटिस्फॅक्शन. This is the subject matter of economics. Okay? आणि हे विषय ज्ञान असणं गरजेचं आहे. असा जर इंटरनेटचा प्रॉब्लेम होत राहिला तर कसं व्हायचं, दिसतंय का स्क्रीन? इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी सर, अरे माईक ऑन करू नका, मला चॅट वर मेसेज करा बाळांनो. चॅट हा शब्द आहे तिथे. ओके, मेसेज करायचा, मेसेज म्हणजे मला समजतं. It we look around, we see the farmer tilling his field. Okay, a worker is working in factory, a doctor attending the patients, a teacher teaching his students, and so on. They are all engaged in what is called economic activity. Okay, बघा, एक शेतकरी त्याच्या शेतात करत असलेली जी काय मशागत आहे, एक वर्कर जो त्याच्या फॅक्टरीमध्ये जे काय वर्किंग काम करत आहे, एक डॉक्टर जो एका पेशंटला अटेंड करतोय, एक टीचर जो तुम्हाला आता टीचिंग करतोय, हा प्रत्येक जण इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी फॉलो करतोय. या प्रत्येकाला जर ती ऍक्टिव्हिटी केल्यानं पैसे मिळणार नसतील तर तो ते करेल का? शेतकऱ्याने जर शेती करतोय त्या शेतीतून त्याला पैसे मिळणार नसतील तो करेल शेती? नाही करणार. एखादा वर्कर त्याला पैसे मिळत नसतील तो करेल? डॉक्टर जर पेशंटला तपासल्यानंतर पेशंटने जर फीज नाही दिली तर डॉक्टर करेल का त्याला अटेंड? नाही करणार. मी आता तुम्हाला शिकवतोय कारण मला पगार मिळतोय, जर मला पगार नाही मिळाला तर मी तुम्हाला शिकवेन का? नाही शिकवणार. दे आर ऑल एंगेज्ड इन व्हॉट इज कॉल्ड इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी. दे अर्न मोर मनी अँड परचेस गुड्स. नायदर मनी नॉर गुड्स is an end in itself. Okay? मी तुम्हाला आता सर्विस देतोय, तो वर्कर जो कोणी फॅक्टरीत काम करतोय तो तुम्हाला एखादा प्रोडक्ट देत असेल, तो डॉक्टर तुम्हाला सर्विस देत आहे, शेतकरी तुम्हाला प्रोडक्ट देत आहे, अन्नधान्य देत आहे, तर एकतर तो गुड्स देईल किंवा एकतर तो सर्विस देईल, आणि हे सर्विसच्या बदली जर मनी मिळत आहे, बरोबर, काहीतरी अर्निंग होतंय, काहीतरी इन्कम होतंय, म्हणून हे सर्व चालू आहे, हे लक्षात घ्या. ओके, आणि याच कुठल्या तरी प्रोसेस मध्ये तुम्हाला इन फ्युचर जायचं आहे की जे काम केलं ना तुम्हाला तुमच्या आयुष्यात पैसे मिळणार आहेत. ओके, मग ते काम कुठलं करायचं याच्यासाठी तुम्ही बीएससी अग्रिकल्चर निवडलेलं आहे.
आता ते काम तुम्ही बीएससी ॲग्रिकल्चर डिग्री करत असताना जर व्यवस्थित स्किलफुली समजून घेतलं तर ती ऍक्टिव्हिटी तुमच्याकडून आयुष्यभर व्यवस्थित होत राहील. डिग्री ही 4 वर्षानंतर संपते हे चुकीचं आहे. 4 वर्ष स्टार्ट होते, पुढची 30 वर्ष ती प्रोसेस चालू असते. कारण जे काय नॉलेज तुम्ही डिग्री मध्ये घेताय ते इम्प्लिमेंट तुम्ही पुढची 30 वर्ष करत असता. ओके, मग त्याच इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्ही येण्यासाठी बीएससी ऍग्री हे फील्ड निवडलेलं आहे. ओके, टू फुलफिल द वॉन्ट्स अ मॅन इज टेकिंग एफर्ट्स. आणि आता एफर्ट्स घ्या, एफर्ट्स लीड टू सॅटिस्फॅक्शन. आता जे नॉलेज घ्याल ते नंतर पुढे इन फ्युचर ऍक्टिव्हिटी मध्ये इम्प्लिमेंट करा आणि त्याच्यातून तुम्हाला सॅटिस्फॅक्शन मिळेल. आता कधीतरी मी पाठीमागे डिग्री केलेली होती आणि त्यामुळे आज मी तुम्हाला शिकवतोय आणि याच्यातून मला सॅटिस्फॅक्शन मिळतंय, मला 4 पैसे पण मिळतात आणि आता तुम्हाला शिकवल्याचा आनंद पण मिळतोय. दस वॉन्ट्स एफर्ट्स सॅटिस्फॅक्शन सम्स अप द सब्जेक्ट मॅटर ऑफ इकॉनॉमिक्स. म्हणजे इकॉनॉमिक्स ऍक्टिव्हिटी कशासाठी करायची, तर अर्निंग्स ऍज वेल ऍज सॅटिस्फॅक्शन, एफर्ट्स ऍज वेल ऍज सॅटिस्फॅक्शन. ओके, इकॉनॉमिक्स इज अ सोशल सायन्स. इन प्रिमिटिव्ह सोसायटी द कनेक्शन बिटवीन वॉन्ट्स एफर्ट्स अँड सॅटिस्फॅक्शन इज क्लोज्ड अँड डायरेक्ट. ओके, वॉन्ट्स अँड कनेक्शन बिटवीन वॉन्ट्स एफर्ट्स अँड सॅटिस्फॅक्शन इज क्लोज अँड डायरेक्ट अफेक्ट. ओके, म्हणजे इफेक्ट, डायरेक्ट किंवा इफेक्ट असं म्हणू शकतो. तर असं का, एखाद्याला खूप गरज आहे, एफर्ट्स घेतोय. ओके, नोकरीची गरज आहे, तो नोकरी करतोय बरोबर, एफर्ट्स घेतोय, पण पेमेंट ही मिळतोय पण तो कमी मिळतोय बरोबर. तो नोकरी करत नाही बरोबर, तिथे तो ते वॉन्ट्स त्याची गरज, तो त्याची गरज आहे, वर्किंग तो करत राहील. तो सॅटिस्फॅक्शन राहील का त्याचं कामाचं? नाही. का? त्याला पैसे कमी मिळतात. ते तो जे काम करतो कामाचा त्याला मोबदला मिळतोय, सॅटिस्फॅक्शन पण मिळेल. आणि म्हणून हे काय आहे, सोशल सायन्स. थिंग्स आर नॉट टू सिंपल अँड स्ट्रेट. आणि खूप रेंजचा प्रॉब्लेम यायला लागला. हियर मॅन प्रोड्यूस व्हॉट ही डज नॉट कंझ्युम अँड कंझ्युम व्हॉट ही डज नॉट प्रोड्यूस. वेन ही प्रोड्यूस मोर ही हॅज टू सेल द एक्सेस क्वांटिटी. सिमिलरली ही हॅज टू बाय अ प्रोड्यूस sorry product which is not produced by him. Thus the process of buying and selling, which is called as exchange, comes in between wants efforts and satisfaction. बरोबर. बघा, प्रत्येकाने जर उठून प्रत्येकाने जर समजा असं समजला आपण प्रत्येकाने शेतीच करायची, दुसरं कोणी काय करायचंच नाही. ओके, तर शक्य आहे का? नाही शक्य. कारण प्रत्येकाने शेतीच केली, फक्त आणि फक्त शेतीच केली. ओके, तर कदाचित आता ज्या मोबाईलवरून तुम्ही लेक्चर ऐकताय किंवा मी ज्या लॅपटॉपवरून लेक्चर घेतोय ते कोणी तयार करणार नाही. समजतं? जर प्रत्येकाने शेतीच करायचं म्हटलं तर तुम्हाला जे आता नॉलेज मिळतंय ते मिळालं नसतं, कारण मी शिकवलं नसतं, मी ही शेतीच केली असती, तुम्ही ही शेतीच केली असती. म्हणजे हिअर अ मॅन प्रोड्यूस व्हॉट ही डज नॉट कन्झ्युम अँड कन्झ्युम व्हॉट ही डज नॉट प्रोड्यूस. बघा, आपल्या घरात आपल्याला जेवणासाठी लागणारं जे काही सगळं धान्य आहे, जर एखादा शेतकरी म्हटला की आमच्या घरी सगळं पिकतं, सगळं 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 जरी पिकतं तो म्हटला तरी सुद्धा शक्य नाही. का? मसाल्याची पिकं आपल्याकडे येतच नाहीत, काही फळ आहेत ती आपल्याकडे येतच नाहीत बरोबर.
त्यामुळे आपल्या शेतात जर फक्त आणि फक्त ऊस शुगर केनच असेल, बाकीचे आपल्याकडे पिकं नाहीयेत, पण कुठेतरी असं असेल की तिथे फक्त ज्वारीच पीक घेतलं जातंय, कुठेतरी एखादं कोकण असेल की तिकडं तांदळाचंच पीक घेतलं जातंय. आणि त्यामुळे काय होतंय की तिथला माणूस आपल्याला विकतोय, आपण त्याला विकतोय. ओके, तर म्हणून हे सोशल आहे की प्रत्येक जण काम करतोय, भले तो एकच काम करतोय पण ते दुसऱ्याच्या फायद्याचं आहे. ओके, दुसऱ्याशी कनेक्टेड आहे कुठेतरी. ओके, म्हणून दिस इज अ सोशल सायन्स. ओके, कन्झम्पशन, प्रोडक्शन, एक्सचेंज अँड डिस्ट्रीब्युशन, ह्याच्यामुळे हे सगळं घडत आहे. बरोबर, कन्झम्पशन, प्रोडक्शन, एक्सचेंज आणि डिस्ट्रीब्युशन. एक्सचेंज म्हणजे काय तुम्हाला समजतंय, डिस्ट्रीब्युशन म्हणजे काय एका जागेवरून दुसऱ्या जागेकडे डिस्ट्रीब्युट होणे. ओके, सो मॅक्रो इकॉनॉमिक अँड मायक्रो इकॉनॉमिक्स. बरोबर, तर आता मॅक्रो आणि मायक्रो इकॉनॉमिक्स म्हणजे काय बघूया. वेन वी स्टडी हाऊ इन्कम अँड एम्प्लॉयमेंट इज जनरेटेड अँड हाऊ द लेवल ऑफ कंट्री इन्कम अँड एम्प्लॉयमेंट इज डिटरमाइंड ऍट ऍग्रीगेट लेवल, इट इज अ मॅटर ऑफ मॅक्रो इकॉनॉमिक्स. कोणत्या लेवलला असेल तर कंट्री लेवल, स्टेट लेवल असेल तर ते मॅक्रो झालं. And micro, when economics is that individual's behavior and etc., etc., it is a matter of microeconomics. Okay, म्हणजे एका व्यक्तीच्या इकॉनॉमिक्स बद्दल बोलणं आणि एका गावाच्या, एका जिल्ह्याच्या, एका स्टेटच्या किंवा एका कंट्रीच्या बद्दल बोलणं, हे झालं मॅक्रो. ओके, मायक्रो म्हणजे लहान, मॅक्रो म्हणजे मोठं. तर आता जे मी मग अशी उदाहरण दिलं होतं की आता तुमच्या अकाउंटला तुमच्या वया एवढे पैसे, हे झालं एका व्यक्तीचं इकॉनॉमिक्स तपासणं. ओके, किंवा त्याचा स्टडी करणं, मग हे झालं एका व्यक्तिगत, एका व्यक्तीच्या बिहेवियर. बरोबर, मग कन्झ्युमर बिहेवियर किंवा पर्सन बिहेवियर. ओके, प्रोड्युसर बिहेवियर म्हणजे आता मी स्टुडंट बिहेवियर सांगतोय किंवा तुमचं बिहेवियर सांगतोय. जर तुमच्याकडे पैसे असतील तर तुम्ही एक राईट बिहेव किंवा ज्याला आपण काय म्हणू शकतो, गुड कॅरेक्टर पर्सन असू शकता तुम्ही ऍज अ इकॉनॉमिक्स. अँड जर आता तुमच्याकडे तेवढे पैसे अवेलेबल नसतील तर तुम्ही ऍज अ इकॉनॉमिक्स तुमचं बिहेवियर कुठेतरी अपडाऊन होत आहे. ओके, सो हे स्टडी करणं म्हणजे मायक्रो इकॉनॉमिक्स. ओके, इकॉनॉमिक्स अ सायन्स ऑर अन आर्ट. आता बघा इथं पॉइंट डिटेल मध्ये आला. ब्रॉडली डिफरंट सब्जेक्ट कॅन बी क्लासिफाईड ऍज अ सायन्स, सब्जेक्ट ऍज अन आर्ट, सब्जेक्ट सायन्स, बट ग्रुप्स इन्क्लुड्स फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी एक्सेट्रा, व्हाइल आर्ट्स ग्रुप इन्क्लुड्स हिस्ट्री, सिविक्स, सोशियोलॉजी, लँग्वेज एक्सेट्रा. वेदर इकॉनॉमिक्स इज अ सायन्स ऑर अन आर्ट, लेट अस फर्स्ट अंडरस्टँड व्हॉट इज टर्म सायन्स अँड आर्ट्स रिअली मीन्स. अ सायन्स इज अ systematic body of knowledge, a branch of knowledge becomes systematic when relevant facts have been collected and analyzed in a manner and trace the effects back to their and project cases forward to their effects. म्हणजे काय तर science म्हणजे एक systematic knowledge. okay, आणि आर्ट म्हणजे काय तेच फक्त इम्प्लिमेंट करणं. बरोबर, किंवा सिस्टमॅटिक मॅनर मध्ये त्याला युज करणं. ओके, डज इकॉनॉमिक्स इज अन आर्ट ऑल्सो. इन शॉर्ट, इकॉनॉमिक्स इज बोथ सायन्स एज वेल एज आर्ट ऑल्सो. इकॉनॉमिक्स काय आहे तर आर्ट पण आहे. म्हणून मी मगाशीच सांगितलं की पैसे आयुष्य सगळेच जगतात, पण आयुष्याच्या शेवटी काही लोकांच्याकडे पैसे खूप दिसतात तुम्हाला, पण काही लोक मे बी एकाच ऑफिसमध्ये कामाला असणारे, एका दिवशी जॉईन झालेले दोन वर्कर्स असतील की ज्यांचं नॉलेज सेम आहे, दोघांची डेट ऑफ जॉईनिंग सेम आहे, दोघांचा पगार सेम आहे, पण जर कालांतरानं पाहिलं तर दोघांच्याकडे एक 10 वर्षानंतर जर प्रॉपर्टी चेक केली तर एखाद्याची नक्कीच एखाद्याची नक्कीच कमी भरेल. का तर एखाद्याचे युटिलिटी यूज करण्याची, ते पैसे यूज करण्याची डायरेक्शन वेगळी असेल. बरोबर, किंवा त्याचा त्याच्याकडे ती आर्ट असेल, त्याच्याकडे ती कला असेल की तो ते पैसे साठवू शकतो, वाढवू शकतो. ओके, सो
economics as well as art. Economics, whether positive or normative science. आज नहीं इंटरनेट में खूब पॉजिटिव साइंस एक्सप्लेन व्हाई एंड वेयरफॉर ऑफ थिंग्स दैट इज कॉज्ड एंड इफेक्ट्स एंड नॉर्मेटिव साइंस और द अदर हैंड राइटनेस और रॉन्गनेस और द थिंग्स ऑफ द थिंग्स इन व्यू ऑफ दिस इकोनॉमिक्स इज बोथ अ पॉजिटिव एंड नॉर्मेटिव साइंस It not only tells us why certain things happen, it also says whether it is right or wrong, the thing to happen. Okay? जर तुम्ही पैसे खर्च केले ते राईट केले असतील तर ते पॉझिटिव्ह सायन्स आहे जर ते रॉंग खर्च केले असतील चुकीच्या गोष्टीसाठी खर्च केले असतील तर ते नॉर्मेटिव्ह सायन्स आहे ओके बघा आणि म्हणून लोक म्हणतात की बाळा तुला चांगल्या स्वभाव पैसे तुला समजू दे व्यवहार ज्ञान येऊ दे ते व्यवहार ज्ञान जे येऊ दे ना ते हे येऊ दे की पैसे खर्च करायचे तर कुठे करायचे आणि कुठे नाही केले पाहिजे किंवा वेगवेगळे कुठे केले पाहिजेत हे नाही समजलं चालते कुठे नाही केले पाहिजेत हे लय इम्पॉर्टंट मुलांनी गाडीच्या पेट्रोलवर पैसे किती खर्च करायचे आणि मुलींनी मेकअपवर किती खर्च करायचे बस आता सध्या इम्पॉर्टंट एवढंच आहे ओके त्यांनी मेकअपवर किती खर्च करायचा आणि ह्यांनी गाडीच्या पेट्रोलवर किती खर्च करायचा बस एवढं समजलं ना बस आपल्याला थोडंफार व्यवहार ज्ञान आलं इकॉनॉमिक्स जमते समजलं आणि हे जर समजे ना समजायचं ते पोरग फेल गेलेला त्याच्याकडे लय लक्ष देत बसायचं नाही ओके इम्पॉर्टन्स ऑफ इकॉनॉमिक्स द इकॉनॉमिक्स इज इन्फॉर्मेटिव्ह teaches us many interesting and instructive factors aapla lecture sagyana interesting vatta kiwa instructive kiwa interesting vatta tala karan kay tar te teach karte aapla shikavte kaytari okay economics ha vishay asa ki to aapla kaytari shikavto teaches us many interesting and instructive factors about man's behavior man mhanje kon tumhi amme okay He is engaged in economic activity. आणि तुम्ही आम्ही रोजच्या इकॉनॉमिक ऍक्टिव्हिटी मध्ये एंगेज इकॉनॉमिक्स ब्रेन्स द माइंड इकॉनॉमिक रिजनिंग ट्रेन्स आवर माइंड ओके इट हेल्प्स इन अंडरस्टँडिंग द इकॉनॉमिक सिस्टम विच इज इन फंक्शनिंग टुडे ओके इट इज व्हेरी युजफुल इन any professions it is helpful in banking marketing agriculture and in industry in other words who knows economics he can achieve success in his field ani ek lakshat theva jala economics samajla to tyacha field madhe nakki success honar to achieve ch karnar yash ka karan economics he social science hai it is an day to day activity madhe lagtay okay It is useful in solving the problems of poverty. आणि गरिबीचा जो प्रॉब्लेम आहे तो सॉल्व्ह करायचा असेल तुम्हाला जर तो केजीएफ पिक्चर आठवतो का त्याच्यात त्याच्या आईने सांगितलं होतं की तू जेव्हा मरशील त्यावेळी ह्या जगातला सगळ्यात श्रीमंत झाला पाहिजे ओके तर तस जर तुम्हाला इकॉनॉमिक्सचा स्टडी करा ओके It is useful in solving the problems of poor. म्हणजे गरिबीचे प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी हा सब्जेक्ट खूप महत्वाचा आहे तो तुम्हाला प्रॉब्लेम सॉल्व्ह करत करत कधी श्रीमंत करेल कळणार नाही इट इज हेल्पफुल टू हाऊस होल्डर्स अँड लेबर लीडर्स ओके इट इज ऑल्सो युजफुल फॉर गुड सिटिझनशिप एक नागरिक म्हणून सुद्धा एक चांगला नागरिक म्हणून सुद्धा एक जो चांगला नागरिक आहे तोच टॅक्स पे करेल आणि त्याने टॅक्स पे केला तरच देश चांगला चालेल समजतंय ना बेसिक इकॉनॉमिक्स टर्म्स अँड कंडिशन्स काइंड्स ऑफ गुड्स द क्लासिफिकेशन ऑफ काइंड्स
सॉरी क्लासिफिकेशन ऑफ गुड्स कैन बी डन इन डिफरेंट वे एज डिस्क्यूज्ड बिलो इकोनॉमिक गुड्स एंड फ्री गुड्स. ओके फ्री गुड्स आर दोज गुड्स दैट एग्जिस्ट इन सच प्लेंटी दैट कैन बी यूज्ड एज मच एज वी लाइक दे आर गिफ्ट ऑफ नेचर एंड यूज विदाउट पेमेंट एग्जाम्पल एयर सनशाइन एक्सेट्रा विदाउट पेमेंट एग्जाम्पल एयर सनशाइन. बघा काही गोष्टी आहेत की ज्या तुम्हाला फ्री मिळाल्या बरोबर. आता व्हॉट्सअपला एक मेसेज व्हायरल होतोय का ही हवा जी आता हवा आहे ती तुम्हाला फ्री मिळाली जे काही ऊन मिळते सूर्याचं ते फ्री मिळालंय त्याची 2 दिवसापूर्वी किती किंमत होती सूर्य ठेवलं होतं स्टेटसला बघा सूर्याचा फोटो काढला होता दिसलास रे बाबा म्हणजे तो दिसणं सुद्धा किती महत्वाचं झालं होतं मागच्या 2-4 दिवसात पण तो रोज दिसतोय त्यावेळी त्याची कदर आहे का त्यावेळी कोण त्याला हात जोडतोय का थँक्यू बाबा नाही. एअर एअर सुद्धा महत्वाचे आहे बघा व्हेंटिलेटर लावल्यावर काय अवस्था होत असत ऑक्सिजन मिळे ना किती अवघड होत मग समजतंय ना. पण आता फ्री आहे म्हटल्यानंतर आपल्याला त्याची किंमत नाही. द इकॉनॉमिकल गुड्स ऑन अदर हँड आर स्केअर्स अँड कॅन बी हॅड ओनली अन पेमेंट नेचरने दिलेल्या आहेत त्या आणि त्या फ्री दिलेल्या आहेत तुम्हाला. ओके अदर थिंग्स कोणत्या आहेत तर कन्झम्पशन गुड्स अँड कॅपिटल गुड्स कि ज्या निसर्ग देणार नाहीये त्या तुम्हाला तयार कराव्या लागतील. ओके कन्झम्पशन गुड्स आर दोज विच ईट सॅटिस्फॅक्शन डायरेक्टली दे आर युज्ड बाय कंज्युमर डायरेक्टली टू सॅटिस्फाय द वॉन्ट्स एक्झाम्पल फूड क्लोथिंग एक्सेट्रा. ओके फूड असेल कपडे असतील काय जे काय कपडे लागत असेल हे काय आहे कन्झम्पशन गुड्स आहेत ज्या बेसिक गुड्स मटेरियल गुड्स. ओके मटेरियल गुड्स अँड नॉन मटेरियल गुड्स. मटेरियल गुड्स आर कन्सर्न सॉरी कॉन्क्रीट इन नेचर एक्झाम्पल बिल्डिंग फर्निचर बुक्स एक्सेट्रा. डिफरंट सर्व्हिसेस अ ह्युमन बीइंग इज युझिंग called on non-material services, example, service of teachers, doctors, advocate, etc. Okay? Material goods म्हणजे तुम्ही डायरेक्ट हात लावू शकता आणि नॉन मटेरियल म्हणजे सर्व्हिसेस. आता मी तुम्हाला जे काही नॉलेज देतो दिस इज एन ऑल्सो नॉन मटेरियल गुड्स. Transformable and non-transformable goods. Okay. Most of the material goods can be transferable. Here transferable means change in ownership, example land, vehicle, etc. On the contrary, non-transferable goods refer to a personal qualities like skill, intelligence. बघा कदाचित एखादी व्यक्ती जमीन विकू शकते वाहन विकू शकते ओके पण स्वतःच स्किल विकू शकते का नाही. आता मी तुम्हाला टीचिंग करतोय हे एक माझं एक स्किल आहे हा माझा इंटेलिजन्स आहे नाही. याचा अर्थ ट्रान्सफरेबल आणि नॉन ट्रान्सफरेबल गुड्स वेगवेगळे आहेत. ओके पर्सनल अँड इम्पर्सनल. पर्सनल गुड्स रेफर टू अ पर्सनल क्वालिटीज ऑफ अ पर्सन अँड दे आर नॉन मटेरियल अँड एक्झिस्ट इन साइड हिम एक्झाम्पल स्किल इंटेलिजन्स एक्सेट्रा. द इम्पर्सनल गुड्स आर जनरली मटेरियल गुड्स अँड नॉट पर्सनल गुड्स फॉर एक्झाम्पल लँड फर्निचर व्हेइकल एक्सेट्रा. ओके private goods and public goods. Private goods refers to a individual property, example building, land, vehicle, etc. Okay,
द पब्लिक गुड्स लाईक रेल्वे रोड्स, बरोबर. तुम्ही जी गाडी चालवता ती तुमची स्वतःची आहे, पण ज्या रस्त्यावर चालवताय तो रस्ता कुणाचा आहे? पब्लिकचा आहे. गव्हर्नमेंट बांधतं, गव्हर्नमेंट कुणाचा आहे? पब्लिकचा आहे. ओके. नेसेसरीज कम्फर्ट अँड लक्झरी, येस येस. आता गरजेच्या गुड्स कोणत्या आणि लक्झरियस म्हणजे त्याला काय म्हणतो आपण? दिखाऊ. गुड्स कॅन बी क्लासिफाईड ॲज नेसेसरीज. नेसेसरी मध्ये काय आलं? फूड आलं, रोजचं जेवण, कपडे, राहण्यासाठी घर, ह्या गरजेच्या नेसेसरी गोष्टी आल्या. ओके. कम्फर्ट, घरामध्ये टेबल असेल तर ठीक, इलेक्ट्रिसिटी असेल तर ठीक, हे झाल्या कम्फर्टच्या गोष्टी झाल्या. ओके. जे काय फर्निचर म्हणतो आपण ते सगळं कम्फर्ट मध्ये आलं. लक्झरी मध्ये काय आलं? एअर कंडिशन, वेगळं टीव्ही, गोल्ड, सिल्वर, ज्वेलरी, बरोबर, हे झालं लक्झरीयस. ओके, समजलं इथपर्यंत? पुढे व्हॉट इज वेल्थ? मग वेल्थ म्हणजे काय? इन ऑर्डिनरी लँग्वेज वेल्थ कन्वेज अन आयडिया ऑफ प्रॉस्पेरिटी अँड
नेसेसरी